उद्धव ठाकरे कॅबिनेट बैठकीमध्ये इतर महत्त्वाचे निर्णय घेतील. खरं तर जर फक्त कामकाजाविषयी बोलायचं झालं तर संभाजीनगर या नामकरणावरून सुद्धा आज निर्णय होऊ शकतो. इतर काही महत्त्वाचे निर्णय आहेत त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. पण हे मात्र वादातीत आहे की या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे जे उपस्थित आहेत, जे जे मंत्री उपस्थित आहेत, मुख्यमंत्र्यांसकट जे जे मंत्री उपस्थित आहेत, त्या सगळ्यांना सुप्रीम कोर्टात नेमकं काय होतं, निर्णय काय लागतो याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. एक साधारण बॅक ऑफ द माइंड सगळ्याच मंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा डोक्यात तेच असेल. ही थेट दृश्य आपण बघतोय गुवाहाटी एअरपोर्टवरची. एअरपोर्टवर सगळे आमदार दाखल झालेले आहेत. याच बसेसमधून ते आमदार उतरत आहेत आणि आपल्या विमानासाठी रवाना होतील. ही थेट दृश्य आमचे प्रतिनिधी लक्ष्मण खाटोळ यांच्या माध्यमातून आपण बघतोय. या ताफ्याला न्यूज 18 लोकमतनं फॉलो केलं. हा ताफा आता एअरपोर्टवर पोचलेला आहे. ही थेट दृश्य आपण बघतो आहोत गुवाहाटी एअरपोर्टची. इथून ते गोव्याला रवाना होणार आहेत. एकेक आमदार बसमधून खाली उतरत आहेत आणि थेट कुणाशीही न बोलता ते विमानतळावर दाखल होतील. शिंदे गट गुवाहाटीच्या विमानतळावर दाखल झालेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था विमानतळावर ठेवण्यात आलेली आहे. बसच्या दरवाज्यातून खाली उतरून विमानतळात एंट्री करेपर्यंत, विमानतळात प्रवेश करेपर्यंत उजव्या आणि डाव्या बाजूला पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला बघायला मिळतोय. तशी दुरूनच दृश्य न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी आणि व्हिडिओ जर्नलिस्ट घेऊ शकतायत, कारण प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे. बघा ही दृश्य. बसला सुद्धा उजव्या डाव्या सगळ्या बाजूनी पडदे लावण्यात आलेले होते, त्यामुळे कोण कुठल्या बसमध्ये बसलंय तेही समजू शकलेलं नाही. शिंदेगड गुवाहाटीच्या विमानतळावर दाखल झालंय. थेट दृश्य आपण बघतोय. वेगवेगळ्या अँगलनी दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. एक क्षणाक्षणाला परिस्थिती तणावाची होतीये. तणावाची यासाठी कारण ज्याला राजकारणामध्ये रस आहे त्या प्रत्येकासाठी ही प्रत्येक क्षणाची बातमी महत्त्वाची आहे. नेमकं महाराष्ट्रात राजकारणामध्ये काय घडणार आहे, सत्ता संघर्ष कसा कसा पुढे जाणार आहे, त्याची एक छवी आपल्याला गुवाहाटीच्या एअरपोर्टवर दिसेल. हे सगळे शिवसेनेचे बंडखोर आमदार, म्हणजे शिवसेनेमधून निघून गेलेले आमदार आहेत, बाहेर पडलेले असं मी म्हणणार नाही. आम्हाला मविया सरकारसोबत राहायचं नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहायचं नाही, समविचारी पक्षासोबत आम्हाला राहायचं आहे, असं हा शिंदेगट म्हणतो आहे. एकनाथ शिंदेंबरोबर हे सगळे बाहेर पडलेले आहेत आणि बाहेर म्हणजे शहराच्या बाहेर पडलेले आहेत. आसाम गुवाहाटीत ते होते, आधी सुरतला होते, नंतर आसाम गुवाहाटीत ते होते, आता ते गोव्याला जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दृश्य एका बाजूला आपण बघतोय आणि शिंदेगड गुवाहाटी विमानतळावर पोहोचलाय त्याची दृश्य आपण बघतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये आज आपल्याला कुठलाही फरक बघायला मिळत नाहीये. ते आजारी होते, आजारी असल्याकारणाने ते घरी होते, पण तरीही त्यांच्या बैठका सुरू होत्या. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते चर्चा मेळावे सभा घेत होते आणि आता ते मंत्रिमंडळामध्ये दाखल झालेले आहेत. आज त्यांची शेवटची कॅबिनेट ठरते का याची चर्चा सुरू झाली आहे, कारण वेळ बाका आहे. आत्ताच्या क्षणाच्या या दोन मोठ्या बातम्या, ही दोन दृश्य आम्ही एका वेळेला आपल्याला दाखवतोय. मुख्यमंत्री मंत्रालयात दाखल झाले, कॅबिनेट बैठकीमध्ये ते सहभागी होत आहेत आणि दुसरीकडे शिंदेगड गुवाहाटी विमानतळावर दाखल झालेलं आहे. गुवाहाटीवरनं ते सगळे आमदार गोव्याला जाणार आहेत आणि गोव्याला हॉटेल ताजमध्ये ते थांबणार आहेत अशी माहिती मिळते आहे. कोणत्या क्षणी हे सगळे आमदार मुंबईत येतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि येत्या दोन दिवसांमध्ये, तीन दिवसांमध्ये आपल्याला नेमकं काय घडतं ते बघायला मिळेल. ज्या क्षणी देवेंद्र फडणवीस काल रात्री राज्यपालांच्या भेटीला गेले त्या क्षणी फायनल मॅच सुरू झालेली होती. हा अंतिम टप्पा आहे या सगळ्या सत्ता नाट्याचा. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ गुवाहाटीला गेले, 8-10 दिवस सतत तिथून माहिती देत होते, आत्ताही ते विमानतळावर उपस्थित आहेत. लक्ष्मण काय अधिक माहिती देशील? दोन बसेस विमानतळावर दाखल झाल्या आहेत, सगळे आमदार विमानतळामध्ये प्रवेश करतायत, काय अपडेट? खर तर गुवाहाटीच्या विमानतळावर दाखल होण्यासाठी या सगळ्या आमदारांना साधारणतः 20 मिनिटाचा वेळ लागला आणि 20 मिनिटांमध्ये
हॉटेल रेडिसन ब्ल्यू वरून निघालेले हे सगळे आमदार गुवाहाटीच्या विमानतळावर दाखल झालेले आहे. आपण बघतोय एक एक बसमधनं आमदारांचा हा दत्ता जो आहे तो खाली उतरतो आहे. आता ही शेवटची बस जी आहे ती आपल्याला दृश्यांमध्ये दिसतेय. ज्या बसमध्ये हे आणखी काही आमदार आहे त्याचा दरवाजा खोलण्यात आलेला आहे आणि या समोर दिसणाऱ्या बसमधनं हे सगळे आमदार जे आहे ते आता बाहेर पडणार आहे. पोलिसांचा मोठा असा बंदोबस्त फौज फाटा जो आहे तो या आमदारांना देण्यात आला होता. मोठं शक्ती प्रदर्शन खरंतर करत हे सगळे आमदार अशा पद्धतीनं विमानतळावरती दाखल झालेले आहे. ही थेट दृश्य आपण बघतो विमानतळावरची. एकीकडे एकनाथ शिंदे यांचा मुलगा हा महाराष्ट्रात शक्ती प्रदर्शन करतोय तर दुसरीकडे वडील एकनाथ शिंदे हे अशा पद्धतीनं शक्ती प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपण हे सगळे थेट दृश्य बघतोय. एकनाथ शिंदे यांचे सगळे कार्यकर्ते समर्थक जे आहेत ते या बसेसमधून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. इतर जे आमदार आहेत ते यापूर्वी देखील विमानतळामध्ये दाखल झाले होते. त्यांचे कार्यकर्ते काही आमदार जे आहेत ते असे टप्प्याटप्प्यानं या विमानाचं बसमधून बाहेर विमानतळामध्ये जाताना पाहायला मिळत आहे. जोरदार घोषणाबाजी काय होतीये नेमकी? घोषणाबाजी काय होतीये लक्ष्मण? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती ही जोरदार घोषणाबाजी दिली जाते. छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष या विमानतळावर गुवाहाटीचा. आणि एकनाथ शिंदे उतरले का? एकनाथ शिंदे बसमधून उतरले का? ते प्रसार माध्यमांशी बोलतील असं वाटतंय का? एकनाथ शिंदे ज्या बसमध्ये आहे ती बस अजून मागच्या बाजूला आहे. अगोदर सगळे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत त्यांना अगोदर उतरवलं जात आहे आणि त्यानंतर आणखी काही आमदार जे आहेत ते विमानतळावरती दाखल होतील अशा प्रकारची माहिती आहे. अजूनही काही आमदार जे आहेत ते या ठिकाणी दाखल होणं अपेक्षित आहे. म्हणजे लक्ष्मण दोन बसेस आलेले आहेत, अजून एक बस थांबायची आहे विमानतळावर असं म्हणायचंय तुला? या तीन बस खरं तर या ठिकाणी दाखल झालेल्या आहे. मात्र या तीनही बसेसमध्ये एकनाथ शिंदे कुठेही दिसले नाही. अद्यापर्यंत एकनाथ शिंदे जे आहेत ते विमानतळावरती दाखल झालेले नाहीये. या बसेसमधून त्यांचे कार्यकर्ते काही आमदार जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहे. मात्र जे प्रमुख आमदार मंत्री जे आहेत ते अद्यापर्यंत या ठिकाणी दाखल. लक्ष्मण काही क्षणासाठी तुला थांबवते. या घडीची अत्यंत महत्व सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.